नमस्कार मित्रांनो, मी ऐकू, मी आहे रेणुका। आज आम्ही तुम्हाला रताच्या झाडाचा एक नवीन गोष्ट दाखवायची। बघा, आणि रताच झाड शो साठी कसं ठेवायचं ते पण दाखवणार। रताच झाड बटाट्याच जापीतले जून जुलैच्या महिन्यामध्ये उगवलं तस सहज झाड उगत। रताळा अर्धा ग्लास मध्ये आपण बुडवून ठेवायचं। काही दिवसांनी ह्याला या रताळाला अर्धा ग्लास बुडवून ठेवलेलं होत। मग त्याला छान पाने येतील, मुळ येतील, फांदे येतील। बघा त्याला फुटली। हा बघा, फांदे पण येत आहेत। बघा हे लांब लांब उगत आहेत। आता हे ग्लास मध्ये ठेवण्याच्या आधी एवढी काळजी घ्यायची कि हे अर्धच बुडलं पाहिजे रताळ पाण्यात। असं दोन ग्लास आणि दोन महिने हे झाड ठेवू शकता। आपण खिडकी किंवा कुठं पण आपण हे झाड ठेवू शकतो, नाही तर टेबल वर। हे खूप सुंदर दिसेल। दोन महिन्यापर्यंत ते रताळ पाण्यात ठेवू शकता तुम्ही। 7-7 दिवस आहे फक्त, पाणी बदलत राहा। पाणी बदलत राहाल ना तर रताळ छान उगेल। ची लाल पानं छान सुंदर पानं उगतील त्याची। आणि काही दिवसांनी तुम्ही कुंडीत लावा, मग झाड खूप छान दिसेल। येतो बघा, माझ्या पप्पांनी कसं लावलंय, पण पाणी सांडले नाही पाहिजे। जर तुम्ही जमिनीवर लावणार असाल तर तुम्ही काढल्यासारखा असं लावून नका ठेवू ताऱ्यांवर, जमिनीवर पसरू द्या। जर तुम्ही जमिनीत रताळ लावलं असेल ना तर 8-9 महिन्याने त्याचे पानं सुकून जातील। आता तुम्ही जमीन उकळून रताळ काढा आणि धुवा। तुम्ही फ्राय करून खाऊ शकता आणि शिजवून सुद्धा खाऊ शकता, पण धुवा, धुवून खा। रताळे दोन प्रकारचे असतात, एक पांढरा आणि एक लाल। आणि त्याची पांढऱ्या रताळ्याची पानं हिरवी असतात आणि लाल रताळ्याची पानं लाल असतात। लाल रताळ्याची पानं लाल असतात। रताळ्याची वेळ 6-7 इंच वाढते, अजून नाही वाढत। आणि पसरत राहते। आपण हिंदी मध्ये रताळाला शकरकंदी बोलतो आणि इंग्लिश मधन स्वीट पोटॅटो। सर्वप्रथम पेरुआ देशात लागवड झाली म्हणजे स्वीट पोटॅटोची। आता रताळाच झाड थोडं सुंदर आलंय बघा। आणि हे पण बघा, ह्याला किती छान मुळ फुटली। आणि मी किचनच्या खिडकीमध्ये असं अडकवून ठेवणार आहे, मग त्यात सुंदर पाने येतील, ते खूप सुंदर दिसतील। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, आणि आवडला नसेल तर डिसलाईक करा। आणि तुम्हाला असे अजून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना पण शेअर करा। बाय। त्यांना कळलं पाहिजे ना।